तासगावकरांचा 15 वर्षांपूर्वीचा प्रलंबित प्रश्न मार्गी, तासगाव बाह्य वळण रस्त्याचा मार्ग मोकळा, खासदारांच्या पाठपुराव्याला यश। पाहुणा लग्न बस्ता काढायचा तर रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा, लग्न बस्ता व आहेरासाठी प्रसिद्ध ठिकाण। लग्नाचे शालू व सूट शेरवानी भरपूर व्हरायटी मध्ये, कांजीवरम, बनारसी, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध, होलसेल पेक्षाही कमी किमतीत। नवरदेव कलेक्शन स्वतंत्र विभाग। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट, नवरदेवासाठी खास कलेक्शन, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। आहेरासाठी जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। आहेरी साड्या, शर्ट पॅन्ट जोडी, टॉवेल टोपी, फेटा होलसेल दरात उपलब्ध, सोबतच खरेदीवर आकर्षक गिफ्ट। तासगाव शहरातली वाहतूक परिस्थिती पाहिली तर आपण पुण्या मुंबईत आहोत की काय याचा भास झाल्याशिवाय राहत नाही। कारण काय तर शहरात असणारी प्रचंड वाहतूक कोंडी। गेल्या 15 वर्षांपासून तासगावकरांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। सांगली, बारामती, पेठ, पंढरपूर, गुहागर, विजापूर हे राष्ट्रीय महामार्ग तासगाव मधून जात असल्यामुळं आणि शहरांमधून जाणारी अवजड वाहनं, शहरांतर्गत वाहतूक यामुळं तासगाव शहराला वाहतुकीचा प्रचंड ताण होता। तसंच तासगाव हे जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण असल्याकारणानं जिल्ह्याच्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जाण्यासाठी तासगावला यावं लागतं। हीच लोकांची समस्या ओळखून खासदारांनी सातत्यानं शासन दरबारी या बाह्य वळण रस्त्याविषयी पाठपुरावा केला होता। नुकत्याच मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याबाबत अर्थसंकल्पामध्ये निधी मंजूर करून दिल्यामुळं तासगावकरांच्या वाहतुकीचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे। तासगाव भाजपच्या कार्यकर्त्यांना ही बातमी समजताच त्यांनी तासगावमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत खासदारांच्या विजयाच्या घोषणा देत शहरातून मोटरसायकल रॅली काढली। हजार संजय काकांचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, प्रभाकर बाबांचा विजय असो। तासगाव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या विटा रोड ते भिलवडी रोड या बाह्य वळण रस्त्याच्या भूसंपादनासाठी हा निधी मंजूर झाला आहे। खासदारांनी प्रसिद्धी पत्र काढून आपली भूमिका मांडली आहे। गेल्या 10-15 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तासगाव शहराच्या बाह्य वळण मार्गाबाबत राज्य शासनाकडे मी पाठपुरावा केला होता। त्या अनुषंगे हा मार्ग राज्य शासनानं अर्थसंकल्पामध्ये मंजूर करून 85 कोटी इतका भरीव निधी दिल्यानं आता तासगाव शहराची वाहतुकीची कोंडी सुटणार आहे। राज्य शासनाच्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाणजी यांचे मनपूर्वक आभार। तसंच भिलवडी रोड ते सांगली रोड आणि विटा रोड ते भिवघाट, कुंदी रोड ते चिंचणी रोड ते मणेराजुरी रोड ते कवठे एकंद मार्गे सांगली रोड या बाह्य वळण रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यात आला आहे। याविषयी भाजपचे युवा नेते प्रभाकर पाटील यांनी वज्रधारी न्यूजशी बोलताना बातचीत केली। पाहुयात काय म्हणतात प्रभाकर पाटील। महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणजी साहेब यांच्या या सर्वप्रथम तासगावच्या जनतेकडून मी सर्वप्रथम अभिनंदन करतो। आज राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी तासगावच्या विटा रोड ते भिलवडी रोड या रोडसाठी 85 कोटी इतका भरीव निधी आज या ठिकाणी मंजूर करून दिला, त्याबद्दल सर्व तासगावकर जनतेच्या वतीनं त्यांचे मी हार्दिक आभार मानतो, अभिनंदन करतो। त्याचबरोबर खासदार संजय काका पाटील यांनी जो पाठपुरावा केला आणि पाठपुराव्यामुळे हे मोठं यश आम्हाला या ठिकाणी मिळालं, त्याबद्दल खासदार संजय काका पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही सर्वजण आभार व्यक्त करतो। आज तासगावच्या शहरातली परिस्थिती आपण जर बघितली तर गेले अनेक वर्ष झालं प्रलंबित असलेला हा जो मार्ग आहे याच्यामुळे तासगाव शहरामध्ये अर्धा अर्धा तास वाहतुकीची कोंडी, ट्रॅफिक जॅम सारखी परिस्थिती निर्माण होत होती आणि सांगली बारामती रस्ता, पेठ ते पंढरपूर रस्ता आणि गुहागर ते विजापूर रस्ता हा मार्ग तासगावच्या शहरातून जात असल्यामुळं तासगाव शहरामध्ये वाहतुकीची कोंडी प्रचंड मोठ्या प्रमाणात होत होती। आज या अर्थसंकल्पामधील तासगावसाठी बायपाससाठी मिळालेल्या निधीमुळं आम्हाला तासगावकर जनतेला आणि तासगावातील
फोडलेल्या रस्त्यांच्या श्वास या ठिकाणी आज श्वास मोकळा होणार आहे. इथून पुढच्या काळामध्ये तासगावमध्ये ट्रॅफिक जॅमची परिस्थिती राहणार नाही. तासगावमध्ये विटा रोड ते बिलोडी रोड हा या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये आज मंजूर झाला. त्याच्यासाठी 85 कोटी भूसंपादन आणि रस्ता करण्यासाठी 85 कोटी. त्याचबरोबर विटा रोड ते पुंदी रोड, पुंदी रोड ते चिंचणी रोड आणि चिंचणी रोड ते मनेराजरी रोड, मनेराजरी रोड ते कवटेकनपर्यंतचा रस्ता राष्ट्रीय महामार्गामध्ये खासदार संजय काका पाटील यांनी पाठपुरावा करून तो राष्ट्रीय महामार्गामध्ये मंजूर करून घेतलेला आहे. त्याचबरोबर कॉलेज चौक ते बिलोडी रोड या ठिकाणी हा सुद्धा मार्ग राष्ट्रीय महामार्गामध्ये खासदार संजय काका पाटील यांनी पाठपुराव्याने मंजूर करून घेतलेला आहे. त्यामुळे तासगावच्या भोवतीनं पूर्ण गोल फिरणारा हा रस्ता या ठिकाणी लवकरात लवकर होणार असल्यामुळं तासगावमधला वाहतुकीचा अनेक वर्षांचा प्रश्न या ठिकाणी निकाली लागणार आहे. या निमित्तानं आम्ही तासगावकर जनता सर्वजण काल संध्याकाळी आम्हाला निर्णय समजल्यानंतर आम्ही या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून या ठिकाणी आनंद व्यक्त केला. तासगावकर जनता या ठिकाणी या निर्णयाचं आम्ही सर्वजण तासगाव शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि सर्व तासगावातील जनता या निर्णयाचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. महाराष्ट्र राज्याचे सर्व मंत्रिमंडळातील मंत्री असतील त्याचबरोबर सर्व अधिकारी असतील यांचं सुद्धा आम्ही या निमित्तानं अभिनंदन करतो. तासगावकर जनतेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. संकेत पाटील, तासगाव. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.